पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज ठाण्यात सभा आहे घोडबंदर मार्गावरील वालावलकर मैदानावर सभा आहे मैदान नागरिकांनी गच्च भरलाय सभास्थळी येणाऱ्या ना सामान्य नागरिकांना आता प्रवेश बंदी करण्यात आलंय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे मात्र त्या ठिकाणचं मैदान हे नागरिकांनी गच्च भरलाय ठाण्यात सभा आहे ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील वालावलकर मैदानात सभा आहे मैदान नागरिकांनी गच्च भरलंय सभास्थळी येणाऱ्या सामान्य नागरिकांना आता प्रवेश बंदी करण्यात आले संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शुभम कोळी ठाण्यातून आपल्यासोबत जोडलेले आहेत शुभम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज ठाण्यात सभा आहे सभास्थळी आपण आहात त्या ठिकाणी कशाप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची सध्या तयारी सुरू आहे निश्चित करण सध्या पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते प्रथमच ठाणे शहरामध्ये येत आहेत त्यांचा आज ठाणे शहरामध्ये एक दौरा असून त्याचबरोबर त्याची एक ठाण्यातील घोडबंदर रोडवर असणाऱ्या वालावलकर या मैदानामध्ये एक सभा देखील पार पडणार आहे पण परत सभेच्या ठिकाणी आता अनेक महिला ज्या आहेत त्या पोहोचलेल्या आहेत चाळीस हजार महिला ज्या आहेत त्या सभास्थळी असणार आहेत त्याचबरोबर आपण पाहिलं तर त्या संख्येपेक्षा अधिक महिला ज्या आहेत त्या सभासळी पोहोचलेल्या आहेत ठाणे महानगरपालिका हद्दीतील तब्बल पंधराशे बसेस ज्या आहेत त्या सभासळी रवाना करण्यात आला होतात तर ज्या खासगी बसेस आहेत त्याची देखील मोठ्या प्रमाणामध्ये आवजाव जी आहे या ठिकाणी वाढलेली आहे एकूण लाखभर महिला देखील या ठिकाणी जमणार असल्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे तर ठाणे महानगरपालिका हद्दीतील तेहतीस हजार कोटीची जी विकास कामं आहेत त्याचबरोबर लोकार्पण असतील किंवा भूमिपूजन असतील त्यांचं देखील आज या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने जे आहे ते उद्घाटन असेल किंवा भूमिपूजन असेल ते देखील या ठिकाणी पार पडणार आहे तर मुंबईमधील देखील रस्ते रुंदीकरणाचे जे काही कामं रखडलेले असतील त्यांचं देखील आज देखील आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे आहे ते लोकार्पण सोहळा पार पडणार त्याचबरोबर मेट्रो मेट्रोची जी कामं सध्या मुंबई असेल किंवा किंवा ठाणे शहरामध्ये सुरू आहेत त्याचं देखील आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे आहे ते लोकार्पण सोहळा जो आहे पार पडणार आहे करण नक्कीच शुभम या सभेमध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेच्या माध्यमातून आपली काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा